स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत घराघरात संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचून लोकप्रिय झालेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे जन्मगाव असलेले नारंगाव व भोसरे येथे त्यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त मोठ्या स्वागत सभासुद्धा पार पाडल्या. परंतु त्यांची उमेदवारी या सभांमधून जाहीर होईल असे वाटत असताना त्यांच्या नावाची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण याबाबत उत्सुकता असली तरी डॉक्टर कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्याच खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून डॉक्टर कोल्हे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. भोसरे येथील जाहीर सभेत पिक्चर अभी बाकी है असा डायलॉग मारून आगामी लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे माळी समाजाचे असल्याचे वृत्त आल्यानंतर मी कोणत्या जातीचा नसून छत्रपतींचा मावळा असल्याचे सांगत डॉक्टर कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन किल्ले शिवनेरीवर आलेल्या शिवभक्तांना त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी उत्सुकता दिसून आली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील त्यांची भूमिका ही जनमानसामध्ये किती लोकप्रिय झाली आहे हे चित्र यावरून स्पष्ट होत आहे. अर्थातच राजकीय भूमिकेत त्यांची लोकप्रियता किती साथ देते हे पाहणेसुद्धा महत्वाचे ठरणार आहे. पैलवान मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभेचे खासदार होणारच असा चंग बांधला आहे. कधी राष्ट्रवादीची उमेदवारी तर कधी मनसे अन्यथा अपक्ष सुद्धा लढण्याची तयारी असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहेत. मंगलदास बांदल कधी कोणती राजकीय खेळ खेळतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील देवी देवतांची मंदिरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर त्यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून जुन्नर येथील जाहीर सभेत संबोधित करताना प्रचाराचा नारळ देखील फोडला. यावेळी त्यांच्या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पैलवान मंगलदास बांदल विरुद्ध खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील अशी रंगतदार लढत पाहायला मिळेल ही चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या बॅनरवर पैलवान बांदल यांचे छायाचित्र असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी आपणच मिळणार अशी शक्यता त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी होत असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. परंतु मध्यंतरी माजी आमदार विलास लांडे यांचे नाव पुढे आले. भोसरीपासून आळेफाट्यापर्यंत विद्यमान खासदारांवर टीका करणारे त्यांचे फ्लेक्स सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी विलास लांडे यांना मिळाली आहे की काय अशी चर्चा सुद्धा जनतेमध्ये होती. परंतु डॉक्टर कोल्हे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने लोकसभेची उमेदवारी बांदल किंवा लांडे यांना न मिळता ती डॉक्टर अमोल कोल्हे यांना जाहीर केली जाणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मंगलदास बांदल यावेळी नेमकी काय भूमिका घेतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी 2004 लोकसभा निवडणुकीमध्ये तेव्हाचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहोळ यांचा पराभव केला आणि तेव्हापासून त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे. 2009 व 2014 निवडणुकांमध्ये त्यांच्या मताधिक्यात प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसून आले. पूर्वी खेड आणि आताचा शिरूर मतदारसंघ आणि खासदार शिवाजीदादा हे समीकरण बनल्याचे चित्र निर्माण झाले. या मतदारसंघामध्ये माझ्या तोडीचा उमेदवार विरोधी पक्षांना मिळत नसल्याचेही चित्र उभे करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. परंतु खासदार आढळराव पाटील स्वतः खासदार म्हणून निवडून येत असताना पक्षाचे आमदार निवडून आणण्यात ते अपयशी होत असल्याची टीका सुद्धा विरोधक त्यांच्यावर करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील ट्रॅफिकची समस्या तसेच महामार्गाचे रेंगाळलेले काम, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, विमानतळाचे स्थलांतर, सुरू न झालेली बैलगाडा शर्यत इत्यादी प्रश्न त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा पूर्वीसारखा जनसंपर्क राहिला नसून अँटी इनकम्बन्सी फॅक्टर सुद्धा धोकादायक ठरू शकतो असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. त्यातच स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बनवत असताना पुणे जिल्ह्यातील खासदाराने अवहेलना केली असल्याचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कुणाचे नाव न घेता आरोप केला होता. हा खासदार नेमका कोण हा प्रश्न जनतेमध्ये चर्चेला जात असतानाच तो खासदार मी नव्हेच असे स्पष्टीकरण खासदार आढळराव यांना द्यावे लागले आहे. खासदार आढळराव पाटील हे चौकार मारणार असल्याचे जरी सांगत असले तरी जुन्नर तालुक्यातील शिवसेनेमध्ये असलेली खदखद त्यांची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आधी विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा व आमदार सोनवणे यांचा शिवसेनेतील संभाव्य प्रवेशाबाबत काही शिवसैनिकांमध्ये खासदार आढळराव पाटील यांच्याबद्दल नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 2019 निवडणुकीमध्ये खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासमोर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला तगडा उमेदवार मिळाला असून खासदार आढळराव विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे असा रंगतदार सामना 2019 लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. त्यातच पैलवान मंगलदास बांदल हे दंड ठोकतून आखाड्यात उतरले असल्याने त्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची ठरणार आहे. खासदार शिवाजीदादा आढळराव चौकार मानणार की डॉक्टर अमोल कोल्हे त्यांना क्लीन बोल्ड करणार
की पैलवान बांदल कुस्ती चितपट करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।